इन दिस वीडियो वी विल सी अवर नेक्स्ट पॉइंट इंसर्शन सॉर्ट. देन व्हाट इज इंसर्शन सॉर्ट. इंसर्शन सॉर्ट मध्ये जे एलिमेंट किंवा जो ॲरे आपण सॉर्ट करतो तो कसा सॉर्ट करायचा आहे, सिक्वेन्शियली. इन इंसर्शन सॉर्ट ॲरे इज सॉर्टेड सिक्वेन्शियली अँड अनसॉर्टेड एलिमेंट मूव अँड इन्सर्टेड इन टू सबलिस्ट. मीन्स वॉट, की जो काही तुम्हाला गिवन ॲरे असेल तो ॲरे काय करायचा आहे, आपल्याला सॉर्टिंग करायचं आहे म्हटल्यावर तो सिक्वेन्शियली सर्च करायचा आहे. सिक्वेन्शियली म्हणजे स्टेप बाय स्टेप फ्रॉम स्टार्ट टू एंड. आणि जे काही अनसॉर्टेड असतील ते कुठे प्लेस करायचे आहेत, सॉर्टेडमध्ये. वी शुल टेक वन एक्झाम्पल. 5 0 1 9 2 6 4. ओके, दिस इज द गिवन ॲरे 5 0 1 9 2 6 4. ओके, सो आन्सर इज फर्स्ट राईट व्हॉट इज गिवन, देन 5 0 1 9 2 6 4. ओके, दिस इज गिवन. देन इन्सर्शन सॉर्टमध्ये काय करणार आहे आपण, स्टार्टपास सिक्वेन्शियली सॉर्ट करतो आहे, म्हणजे स्टार्टपासनं एंडपर्यंत. सिक्वेन्शियली सॉर्ट करायचं म्हणजे जो फर्स्ट असेल तो आधी आपण चेक करणार, नंतर सेकंड एलिमेंट, नंतर थर्ड एलिमेंट, फोर्थ एलिमेंट, फिफ्थ एलिमेंट, सिक्स्थ अप टू एंथपर्यंत. म्हणजेच काय, की सपोज आता हा जो गिवन ॲरे आहे तो तुम्हाला इन्सर्शन सॉर्टने जर सॉल्व करायचा असेल तर पहिल्यांदा काय करावं लागेल, स्टार्ट टू एंड आपल्याला काय करावं लागेल, इच एलिमेंट चेक करावा लागेल. मग सपोज फर्स्ट आन्सर काय केलं तुम्ही, जो काही गिवन ॲरे तो लिहून घेतला, सेकंड स्टेपला काय करणार, सिक्वेन्शियली म्हणजे पहिल्यांदा जो फर्स्ट असेल तो. ओके, त्याच्यामध्ये पहा जो फर्स्ट आहे तो आपण काय केला, आधी लेफ्ट हँड साईडला घेतला, आणि जे रिमेनिंग आहेत ते काय ठेवलं आहे, का लिस्टमध्ये ठेवले. आता आपण काय करणार आहे, सिक्वेन्शियली जायचं आहे. आता आपण फर्स्ट एलिमेंट घेतल्यानंतर कुठला घेणार, सेकंड, ठीक आहे. मग नेक्स्ट स्टेप 5, नंतर सेकंड कुठला आहे, 0. पण आता 0 काय करायचं, तुम्हाला फर्स्ट एलिमेंटसोबत कम्पेअर करायचं आहे. 0 5 पेक्षा काय स्मॉल आहे, सो तो कुठे प्लेस करायचा, 5 पुढे. रिमेनिंग लिस्ट ॲज इट इज राईट करायची, 1 9 2 6 आणि 4. ओके, देन थर्ड एलिमेंट कुठला आहे, 1 1 काय 5 पेक्षा पण स्मॉल आहे, बट 0 पेक्षा ग्रेटर आहे, मग तो कुठं प्लेस होणार, इन बिटवीन 0 अँड 5. ओके, रिमेनिंग एलिमेंट लिस्टमध्ये प्लेस करायचे. देन थर्ड नेक्स्ट एलिमेंट कुठला आहे, 9. हे पहा, आपण सिक्वेन्शियली म्हटलं आहे म्हणून आपण स्टेप बाय स्टेप जातो. इथे डिरेक्टली आपण 2 6 घेत नाही, जो एलिमेंट फर्स्ट असेल ऑब्व्हियसली त्याला फर्स्ट प्रायोरिटी द्यायची. नेक्स्ट कुठला आहे, 9. आता 9 कुठे प्लेस होणार, अगेन इकडे 0 1 5. आता 9 काय 5 पेक्षा बिग आहे, सो इथे रिमेनिंग एलिमेंट लिस्टमध्ये एंटर केले. देन नेक्स्ट कुठला आहे, 2. आता 2 पहा, 9 आणि 5 पेक्षा स्मॉल आहे बट 1 पेक्षा ग्रेटर आहे, तो कुठे प्लेस होणार, इन बिटवीन 1 अँड 5. करेक्ट. देन नेक्स्ट कुठला आहे, 6. आता 6 कुठे प्लेस होणार, 5 आणि 9 इन बिटवीन 0 1 2 5 6 9 आणि 4. देन लास्ट कुठला आहे, 4. आता 4 कुठे प्लेस होणार, इन बिटवीन 2 अँड 5, बिकॉज 4 इज लेस दॅन 5 अँड ग्रेटर दॅन 2. 0 1 2 4 5 6 9. देन एंडला देअरफोर सॉर्टेड ॲरे इज, किंवा लिस्ट इज 0 1 2 4 5 6 9. आन्सर काय भेटलं तुम्हाला, सॉर्टेड ॲरे. इन्सर्शन सॉर्टमध्ये काय करायचं, जस्ट सिक्वेन्शियली सर्च करत जायचं, जो फर्स्ट असेल तो आधी घ्यायचा, जो सेकंड असेल तो सेकंड, थर्ड, असं अप टू लास्टपर्यंत करायचं. त्याला काय म्हणायचं, इन्सर्शन सॉर्ट. आता वन ड्रॉबॅक काय इन्सर्शन सॉर्टचा, की जेव्हा तुमचा ॲरे स्मॉल असेल तेव्हा इन्सर्शन सॉर्ट काय करतं, प्रॉपरली वर्क करतं, बट जेव्हा तुमची ॲरेची साईज लार्ज असेल तर इन्सर्शन सॉर्ट प्रॉपर वर्क करत नाही, म्हणजे काय, टाईम कन्झ्युमिंग आहे. सो इट इज नॉट सपोर्टिव्ह फॉर लार्ज सेट ऑफ ॲरेज. ओके,
and the time complexity of insertion sort is big O n square. What is the time complexity? It is big O n square. Big O n square का कारण ह्यासाठी each element तुम्हाला sequentially search करायचं आहे किंवा sequentially search करून तो sort करायचा आहे. त्यासाठी जो लागणारा time येतो काय असणार आहे, obviously greater असणार आहे. So time complexity is big O n square. Time complexity means amount of time required for executing particular task. म्हणजे insertion sort मध्ये example सॉल्व करायसाठी generally किती लागतो, big O n square. ठीक आहे, झालं त्याची टाईम कॉम्प्लिसिटी. आणि ड्रॉबॅक ऑफ इन्सर्शन सॉर्ट इज इट इज नॉट सुटेबल फॉर लार्ज सेट ऑफ ॲरेज. म्हणजे लार्ज ॲरेजसाठी किंवा लार्ज नंबर ऑफ लिस्टसाठी इन्सर्शन सॉर्ट काय सपोर्टिव्ह नाही आहे. अजून एक एक्झाम्पल पाहूया, सेकंड एक्झाम्पल. Okay. नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये काय करणार, इन्सर्शन सॉर्ट म्हणजे तुम्हाला सिक्वेन्शियली सर्च करत जायचं आहे आणि जो एलिमेंट फर्स्ट घ्यायचा, नंतर सेकंड एलिमेंट चेक करायचा फर्स्टसोबत. तर स्मॉल असेल तर त्याच्या पुढे प्लेस करायचा, बिग असेल तर त्याच्यानंतर प्लेस करायचा, असं अप टू लास्टपर्यंत करत जायचं. मग फर्स्ट काय स्टेप आहे तुम्हाला, गिवन जे असेल गिवन ते काय करायचं तुम्हाला ॲज इट इज रिराईट करायचं आहे. देन फर्स्ट स्टेप काय आहे तुमची, स्टेप फर्स्ट 77 फर्स्ट घ्यायचं. ठीक आहे, फर्स्ट स्टेप ॲज इट इज. देन सेकंड 33, 44, 11, 88, 22, 66 and 55. ओके, फर्स्ट एलिमेंट ॲज इट इज घेतला. आता तुम्हाला काय करायचं, सेकंड एलिमेंट चेक करायचं. 33 जर 77 स्मॉल आहे ऑब्विसली तर तो त्याच्या पुढे प्लेस करायचा, आणि जर 77 एखादा एलिमेंट लार्ज असेल तर तो त्याच्यानंतर प्लेस करायचा. मग फर्स्ट स्टेप, सेकंड स्टेप काय, 77, 33 घेतला, 33 काय स्मॉल आहे सो कुठे प्लेस झाला तो इथे, आणि रिमेनिंग 44 तर काय 33 बिग आहे बट 77 स्मॉल आहे सो तो इन बिटवीन इथे प्लेस झाला, आणि रिमेनिंग 11, 88, 22, 66 आणि 55. ओके, देन नेक्स्ट 11 आता इथे काय करायचं, सगळ्यांपेक्षा स्मॉल आहे सो 11 फर्स्ट आला, 33, 44 आणि 77. ठीक आहे, उरलेलं रिमेनिंग 88, 22, 66 आणि 55. देन नेक्स्ट 88, तर 88 ऑब्विसली ग्रेटर दॅन 77 सो 11, 33, 44, 77, 88 रिमेनिंग 22, 66 and 55. ठीक आहे, देन नेक्स्ट 22, आता 22 कुठे प्लेस होईल, 33 आणि 11 इन बिटवीन सो 11, 22, 33, 44, 77, 88, 66 and 55. ओके, देन नेक्स्ट कुठला आहे, 66 कुठे प्लेस होईल आता, 44 आणि 77 इन बिटवीन 11, 22, 33, 44, 66, 77, 88 इकडे काय राहील तुमचं ओनली 55. देन 55 कुठं प्लेस करणार आपण, 11, 22, 33, 44, 55, 66, 77, 88. देन सी द आउटपुट, 11, 22, 33, 44, 55, 66, 77, 88. दिस इज वॉट, दिस इज सॉर्टेड लिस्ट. सो देअरफोर आन्सर इज सॉर्टेड ॲरे ऑर सॉर्टेड लिस्ट इज 11, 22, 33, 44, 55,
66, 77, 88.